उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही, जनतेचं काय ऐकणार, भाजप आमदारांचा निशाणा। यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला। अनेक आमदारांनी खासदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि भाजप सोबत त्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं। दरम्यान यानंतर आरोप प्रत्यारोपाची फेरी सुरूच आहे। आता भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही तर ते जनतेचं काय ऐकणार असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला। बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, माझा पक्ष काँग्रेस सोबत जाणार नाही, जायची वेळ आलीच तर पक्ष बंद करून टाकेन। हे उद्धव ठाकरेंनी ऐकलं का? जी व्यक्ती स्वतःच्या स्वर्गीय संस्थापक अध्यक्षाचं ऐकत नाही, स्वतःच्या वडिलांचं ऐकत नाही, ती व्यक्ती मुंबईच्या गोरगरिबांचं काय ऐकणार असं म्हणत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। राहुल गांधी यांच्या नंतर काँग्रेसचा सर्वे सर्वा कोण? तर राहुल गांधीचाच कुणीतरी। आदित्य ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे कंपनीचा सर्वे सर्वा कोण? आदित्य ठाकरेंचं पोरग। बाकीच्यांनी टिळा लावायचा, हाती झेंडा घ्यायचा आणि उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणायचं, बाकी काही नाही असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला। अगोदर शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात गेले आहेत, मात्र कीर्तिकरांच्या या पक्ष प्रवेशात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे, कारण गजानन कीर्तिकर यांचा मुलगा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असणार आहे।